आज आपण असणार आहोत धडक मोर्चा विधान भवनावरती घेऊन गेलो। शासनाला जागा काढण्याचा प्रयत्न आपला चाललाय। त्यांनी सेशन चालू आहे, सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय इम्पिरियल डेटा असल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण लागू करता येणार नाही। आता त्यांनी फक्त राजकीय आरक्षणासंदर्भात भाष्य केलेलं नाही, हा त्यांचा निर्णय शिक्षण क्षेत्रालाही लागेल आणि सर्व्हिस मध्ये आहेत त्यांनाही त्या ठिकाणी लागेल। ही जशी ओबीसींची परिस्थिती आहे तशीच दुसरी एक विचित्र परिस्थिती उभी राहिली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रातला भटक्या विमुक्त समूह जो आहे त्यांची 7 साली भटक्या विमुक्त समूहाला एनटीडीटी आपण ज्याला म्हणतो त्या एनटीडीटीला सवलती मिळाल्या पाहिजेत। निर्णय त्यावेळेस असा झाला सगळ्या राजकीय पक्षांचा आणि विशेष करून त्यावेळेच्या सगळ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांचा, एससीच्या सवलती या बीजेपीला सुद्धा देण्यात याव्या। 7 सालापासून हे 15 दिवसा अगोदर पर्यंत एनटीडीटीला एससीच्या सवलती मिळत होत्या, परंतु हे जे ओबीसीची केस चालली होती सुप्रीम कोर्टामध्ये नाहक कारण नसताना, सुप्रीम कोर्टाने काही विचारलं नसतानाही महाराष्ट्र शासनाने एक ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्या ॲफिडेव्हिट मार्फत असं सांगण्यात आलं की इथला एनटीडीटी हा एससी नाही। सुप्रीम कोर्ट म्हणाला की हे जर एससी नाही तर मग यांना सवलती कशा देत आहे, आणि या एका शुल्लक ॲफिडेव्हिटवरनं एनटीडीटीच्या सवलती सगळ्या गेल्या अशी असणारी परिस्थिती आहे। वर्तमानपत्र आपण जर पाहिली, आंदोलन होतात तेव्हाच ओबीसीच्या प्रश्नाशी बोलतात, परंतु एनटीडीटीच्या प्रश्नावरती इथले वर्तमानपत्र काहीही बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आज काहीच बोलत नाही अशी परिस्थिती आहे, त्यांना जागृत करण्याचंही कामकाज नाही अशी परिस्थिती आहे। ही जबाबदारी आता आपली आहे। शासनावरती धडक मोर्चा आपण घेऊन गेलो, आता उरलेल्या 27% जागांचं इलेक्शन 19 जानेवारीला आहे। 19 जानेवारीला उरलेल्या 27% ज्यांचं इलेक्शन झालं नाही त्यांचं होणार आहे आणि एप्रिल मे मध्ये उरलेल्या 130 नगरपालिका महानगरपालिका यांच्या नगरपरिषद यांच्या निवडणुका होणार आहेत। आपला प्रचाराचा मुद्दा एकच असला पाहिजे, आपला प्रचाराचा मुद्दा एकच असला पाहिजे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, शिवसेना, जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा।
गावांमध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये वार्डा वार्डांमध्ये प्रचार आपण केला पाहिजे. वार्डा वार्डामध्ये गावागावामध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये हा प्रचार आपण सारा केला पाहिजे. उद्याच्या पिढीचं सुरक्षितता करणं ही आपली जबाबदारी आहे. उद्याच्या उद्याच्या पिढीचा हा प्रश्न आहे आणि उद्याची पिढी ही सुरक्षित करायची असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये सुरक्षित करायची असेल, सरकारी यंत्रणेमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे आणि जिल्हा पातळीवरती नगरपालिकेच्या पातळीवरती जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पाहिजे असतील तर हे आरक्षण मिळवलंच पाहिजे, टिकवलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या आणि ही आपली जबाबदारी आहे. कार्यकर्ता म्हणून ही आपली जबाबदारी आहे की हा प्रचार आपण केला पाहिजे. मित्रो, इथे इंडियन मुस्लिम लीग सुद्धा आहेत, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी सुद्धा आहेत, कारण का ओबीसी मध्ये इथे अनेक मुस्लिम समाजाच्या बिरादरी ज्या आहेत त्याही त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून ही आता आपली जबाबदारी वाढली. महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला महाराष्ट्र कमिटीच्या वतीने ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्या आपल्याला सांगतील की जिल्हा असेल, तालुका असेल, वार्ड असेल, गाव असेल, त्या त्या ठिकाणी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे. कोरोनाची भीती दाखवते, अनेक कुठल्या तरी आजाराची भीती दाखवते. आज जसं 144 पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, दंगल झाली का? नाही. दंगल सूत्र परिस्थिती आहे का? नाही. आणि मग 144 का? ते 144 याच्यासाठी इथला असणारा भटक्या विमुक्तांचा आणि त्याच्याच बरोबर ओबीसीचा उद्रेक रस्त्यावरती येऊ नये, आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून असणारा हा सगळा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. शासनाला मी असताना विचारलं तुम्ही 144 लावलाय त्याची कारण तर मला सांगा. आम्ही म्हटलं मोडणार आहोत, लढणं हा आमचा अधिकार आहे, आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे, शांततेने करणं हा आमचा अधिकार आहे. कायदा आम्ही हातात घेणार नाही एवढा आम्ही आपल्याला सांगतो, पण तोही आवाज दाबणार असाल, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही अशी. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आंदोलनाचा हाक येईल त्या त्या वेळेस मोठ्या प्रमाणात आपण असणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आपण झालं पाहिजे आणि निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, या राजकीय पक्षांना ज्या दिवशी लक्षात येईल की आपल्याला आता मतं मिळणार नाही, आपली आता सत्ता टिकणार नाही, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी हे सुद्धा होऊन भटक्या विमुक्तांचं आरक्षण
आणि ओबीसीचं आरक्षण लागू केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आज वल्गना झाली, आम्ही 450 कोटी दिले, कोणाला दिले बाबा? तर कमिशनला दिले. कमिशनला दिले. अरे बाबा, कमिशनचा अधिकार काय? तुम्ही त्या कमिशनच्या नेमणुकीमध्ये असं म्हटलंय का की त्या कमिशननी असणारा सेन्सस करावं, ओबीसीची जनगणना करावी, भटक्या विमुक्तांची जनगणना करावी असं त्यांच्या ऑर्डरमध्ये लिहिलंय का? ते असेल तर या शास्त्राला माझं आव्हान आहे की तुम्ही दाखवा. हे फसवा फसवीचं राजकारण चाललेलं आहे हे आपण लक्षात घ्या. आम्ही 450 कोटी दिले आणि त्या 450 कोटीला कोण विचारते? सुप्रीम कोर्ट म्हणतंय आकडेवारी द्या आम्हाला. तुम्ही आकडेवारी द्या, आम्ही असं हे करतो. लोकसभेमध्ये याच भारतीय पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मंत्र्यांनी उत्तर दिलं की जो डेटा काँग्रेसच्या कालावधीमध्ये जातनिहाय गोळा करण्यात आला होता वो 98% बरोबर आहे, 2% फक्त त्याच्यामध्ये सदोष. आता हा 2% कुठल्याही याच्यामध्ये सदोष राहतोच, म्हणून त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या जात नाही. पण सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देताना काय सांगितलं की तो पूर्ण डेटा दुरुस्त आहे, त्याचा वापर करता येणार नाही. म्हणजे कोर्टामध्ये एक भाषण, कोर्टामध्ये एक भाषण आणि पार्लमेंटमधले दुसरं भाषण, याच्यावरनं आपण निष्कर्ष काढला पाहिजे की या सरकारला ओबीसीचं आरक्षण लागूच करायचं नाही, दिलेलं आहे ते काढायचं आहे आणि याची जागृती आपण असणार केली. इथे बीजेपी धर्माचा प्रचार करते, प्रचार करत असताना मुसलमानांकडून धोका आहे म्हणून सांगितलं जातो. ओबीसीचं आरक्षण मुसलमानांनी काढलं का? ओबीसीचं आरक्षण हे बीजेपी भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी पक्षाने काढलं अशी असणारी परिस्थिती आहे. इथला ओबीसी हा मुसलमान आहे का, ख्रिश्चन आहे का? इथला ओबीसी सुद्धा हिंदू आहे. या देशातलं परंपरेचं असणारा भांडण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सवर्ण विरुद्ध ओबीसी या देशामध्ये हा वाद चालत आलेला आहे. राज्यघटनेच्या मार्फत, शिक्षणाच्या मार्फत, आरक्षणाच्या मार्फत सत्तेमध्ये ओबीसी असेल, भटका असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल येत होता, हा वाटेकरी व्हायला लागलेला आहे. आता ह्याला वाटेकरी असंच होऊ राहिलं तर आपण बाहेर जाऊ आणि हा आतमध्ये येईल. आणि म्हणून ज्या मार्गाने हा आतमध्ये येतोय ते मार्गच छाटा. आणि म्हणून आरक्षण हे छाटलं गेलं ते शिक्षण हे छाटलं जाईल आणि मग नोकऱ्या ह्या सुद्धा छाटल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा लढा आपण सगळेजण शांततेने पण जागरूकतेने शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचवण्याचा आपण असणारा हमी या ठिकाणी मला द्यायची नाही, स्वतःने स्वतःलाच हमी द्यायची आहे. इमानदार दुसऱ्याला सांगायचं नाही की मी इमानदार आहे, मी स्वतःच इमानदार आहे की नाही स्वतःलाच सांगितलं पाहिजे. द्रोह हा आपण स्वतःशी करत केला की दुसऱ्याला सांगायला नाही मी इमानदार आहे काळजी करू नको, पण मीच स्वतः माझ्याशी इमानदार नाही तर कुठे असणार म्हणा. आणि म्हणून आपण शांततेने इथे जायचं आहे. जी काही कारवाई होईल ती आम्ही असं बघून घेऊ.
शांततेने आपल्याला इतना सारा जायचं आहे, कोणी आपल्याला अडवणार नाहीये, ज्या गाड्यांनी आले तेही शांततेने आपल्याला जायचंय। पण हा लढा गावागावात वार्डावार्डामध्ये पोचवायचा हा निर्धार स्वतःशीच केला पाहिजे आणि तो आपण पोचवाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सरी नजा।